महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार गुलाबराव पाटील, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज जळगाव सिव्हिल हॉस्पिटल अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना कक्ष आणि कोरोना आयसोलेशन कक्ष या दोघींना भेटी दिल्या. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर भास्कर खैरे आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी दोन्ही कक्षांना पाहून नामदार गुलाबराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या संदर्भात अधिक माहिती देताना अधिष्ठाता डीन यांनी सांगितलं की दोन वेगवेगळे 10-10 बेडचे कक्ष निर्माण करण्यात आलेले आहेत. यासाठी आय वार्डमध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करून सुसज्ज करून त्याच्यामध्ये स्वच्छता आणि टापटीप करून अद्ययावत सुसज्ज करून हे दोन कक्ष निर्माण करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी इथे उपस्थित असलेल्या समस्त कर्मचाऱ्यांना वास्तविक विचारपूस करत त्यांनासुद्धा काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बघून झालेलं आहे. सध्या 3000 आपली पूर्ण क्षमतेनं आपण तयार करू शकतो एवढं रेडी होत आपण. आणि जर समजा वेळ आलीस मास आयसोलेशन सगळे पेशंटसाठी एकाच ठिकाणी सगळे डॉक्टर आपल्या जिल्ह्यातले पूल करतील त्या ठिकाणी या पेशंटला नीट. आत्ताच कोरोना तपासणी केंद्र आणि कोरोना आयसोलेशन सेंटरला व्हिजिट दिलेली आहे, या निमित्तानं आपण जिल्हावासींना काय बोलणार? जिल्हावासियांना एकच आवाहन करतो या ठिकाणी की आपल्या जिल्ह्यामध्ये देवाच्या कृपेने एकही पेशंट आतापर्यंत पॉझिटिव्ह सापडलेला नाही आहे. आपण घाबरून जाऊ नका, प्रशासन आपल्याबरोबर आहे, डॉक्टर्स आपल्याबरोबर आहे, नर्सेस आपल्याबरोबर आहे, पोलीस आपल्याबरोबर आहे, जनता आपल्याबरोबर आहे. आपण घाबरून जाण्याची गरज नाही. आपण या ठिकाणी जर घरातच राहिलात तर निश्चितपणाने आपण कोरोनावर मात करू शकतो. आपण फक्त घरात राहा, घरात राहून आपण याच्याशी लढा द्या, हीच आपल्याला विनंती करतो, हेच आपल्या तर आपल्याला आव्हान करतो. भाऊ, आपण समाधानी आहात ज्या पद्धतीनं व्यवस्था केल्या गेल्या आहेत? समाधानी आणि आता असं आपण सांगितलं असेल की या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलमध्ये तर तयारी केलीच आहे, पण आमचे सिव्हिल सर्जन असतील किंवा डीन साहेब असतील किंवा त्यांची सगळी मंडळी असेल, या ठिकाणी 3000 लोकांपर्यंत आपण या ठिकाणी एकाच वेळेस ट्रीटमेंट करू शकतो अशा पद्धतीचीसुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे. देवाला हीच प्रार्थना आहे, तशी वेळ येणार नाही, पण तरीसुद्धा आपण धोका समोरचा बघून ती तयारी केलेली आहे. आशा वर्कर्स असेल, अंगणवाडी ताई असेल, यांनासुद्धा ट्रेनिंग देण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. आणि मला तरी वाटतं की या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, पण ते आव्हान आमच्यापर्यंत येणार नाही अशी देवाच्या चरणी प्रार्थना आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न. माननीय मुख्यमंत्र्यांनी लोकांना विनंती केली का आपण पॅनिक होऊ नका, सर्व प्रकारच्या सोयीसुविधा ज्या आहेत, अत्यावश्यक जीवनावश्यक सेवा ते मिळतील, महाराष्ट्र गरज जनतेला आव्हान केलं आहे. ऑलरेडी आपण बघतोय की आपण ज्या आवश्यक गरजा आहेत त्याच्या सगळ्या गोष्टी आज उघड्या, फक्त लोक गर्दी करतायत, ती लोकांनी गर्दी करू नये. आता आजसुद्धा आपण आता मीटिंग घेतली आणि भाजीपाल्यावर जी गर्दी होते तर त्याच्यावर पर्याय म्हणून आता वार्डावर्डामध्ये जाऊन भाजीपाला विकण्याची परवानगी आपण या ठिकाणी दिलेली आहे, जेणेकरून गर्दी करू नये. आपण असं म्हणू नये की काहीच आपल्याला उद्या मिळणार नाही, त्यामुळे सगळ्यांनी सावधानता बाळगावी, शांतता बाळगावी, हीच आमची विनंती आहे. धन्यवाद.